राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, पाचोरा तालुका विधी समिती व पाचोरा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता वडगाव आंबे तालुका पाचोरा येथे फिरते लोक न्यायालय मोबाईल कोर्ट अंतर्गत न्यायालय आपल्या दारी या उपक्रमात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा ग्रामपंचायत वडगाव आंबे विकास सोसायटी वडगाव आंबे यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ॲडव्होकेट रवींद्र पाटील, एस पी पाटील, एम बी मराठे, अंकुश कटारे यांनी उपस्थित पक्षकार व नागरिकांना लोक न्यायालय व त्यांचे फायदे या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उपस्थित पक्षकारांची साथ खटले आपसात तडजोडीने मिटवण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना माननीय न्यायाधीश श्री एस एम कटारी साहेब यांनी उपस्थित पक्षकारांना त्यांचे आपसातील खटले तडजोडीने मिटून लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. पाचोरा न्यायालयातील मान्यवर वकील मंडळी, पाचोरा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक बी एम पाटील तसंच इतर न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वडगाव आंबे येथील ग्रामपंचायत उपसरपंच ॲडव्होकेट मंगेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य हर्षल पाटील, मुकेश पाटील, सुनील निकम, ग्रामसेवक एन के खडवे तसंच आदींनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. आजचा कार्यक्रम कशासाठी आयोजित केलेला आहे या संदर्भात थोडक्यात प्रस्तावना मी आपल्याला सांगतो. आपण आता पाहतोय की संपूर्ण क्षेत्रामध्ये प्रशासन आपल्या दारी, थेट ग्रामपंचायत आपल्या दारी, जिल्हा परिषद आपल्या दारी, त्याचप्रमाणे न्यायालय सुद्धा आपल्या दारी येत आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून हे मोबाईल कोर्ट आपल्याकडे आलेला आहे. जे आपल्या लोकशाहीमध्ये सर्वात श्रेष्ठ जर आज काही असेल तर न्यायव्यवस्था आहे आणि आपण जे काही कायदे लोकांनी बनवलेले आहेत त्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम माननीय न्यायालय हे नेहमी करत आलेलं आहे. आणि समाजातला जो शेवटचा वंचित घटक आहे की जो न्यायापासून दूर आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यापर्यंत थेट त्यांच्या घरापर्यंत जाऊन न्याय देण्याचं काम आता आपलं प्रशासन करत आहे आणि त्याच माध्यमातून आज आपण इथे या मोबाईल कोर्टाचं आयोजन आपल्या गावामध्ये केलेलं आहे. हेडलाईन्स प्रायोजक श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.